गुड मॉर्निंग फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये इंटेग्रल कॅल्क्युलस च्या एग्जांपल नंबर 30 पर्यंत आपण आलो होतो। आजच्या लेक्चर मध्ये 34 मध्ये आपण 31 एग्जांपल घेणार आहे, सम इलस्ट्रेटेड एग्जांपल्स ऑन स्पेशियल ट्रिग्नोमेट्रिक सब्स्टिट्यूशंस। एग्जांपल 31 ऑन पेज नंबर 37, इवैल्यूएट इंटेग्रल अल्फा टू बीटा अंडर रूट मध्ये पहिल्या ब्रैकेट मध्ये एक्स माइनस अल्फा, दुसऱ्या ब्रैकेट मध्ये बीटा माइनस एक्स इंटू डी एक्स। सोल्यूशन, वी हैव इंटेग्रल लिमिट्स फ्रॉम अल्फा टू बीटा अंडर रूट मध्ये एका ब्रैकेट मध्ये एक्स माइनस अल्फा, दुसऱ्या ब्रैकेट मध्ये बीटा माइनस एक्स इंटू डी एक्स। याला इक्वेशन नंबर 1 म्हणू। पुट एक्स इज इक्वल टू अल्फा साइन स्क्वेर थीटा प्लस बीटा कॉस स्क्वेर थीटा, जे की इक्वेशन नंबर 2 आहे। डिफरेंशिएट करू, हेन्स डी एक्स विच इज इक्वल टू 2 अल्फा साइन थीटा, डेरिवेटिव ऑफ साइन थीटा इज कॉस थीटा, आणि थीटाची डेरिवेटिव डी थीटा बाहेर घेऊन घेतला आपण, माइनस माइनस कशामुळे, तर बीटा जशाला तसं कॉस स्क्वेअर थीटाची डेरिवेटिव 2 टाइम्स कॉस थीटा इनटू कॉस थीटाची डेरिवेटिव माइनस साइन थीटा, आणि म्हणून माइनस 2 बीटा साइन थीटा कॉस थीटा। ब्रैकेट कंप्लीट, ब्रैकेटच्या बाहेर डी थीटा। आता दोन्ही टर्म मधून आपण 2 साइन थीटा कॉस थीटा कॉमन काढू शकतो। मग काढा, जर इथे 2 साइन थीटा कॉस थीटा कॉमन काढलं तर इथे अल्फा शिल्लक राहते आणि इथे माइनस बीटा शिल्लक राहते, म्हणजे ब्रैकेट मध्ये अल्फा माइनस बीटा, ब्रैकेटच्या बाहेर 2 साइन थीटा इनटू कॉस थीटा डी थीटा व्हिच इज इक्वल टू ब्रैकेट मध्ये अल्फा माइनस बीटा इनटू साइन 2 थीटा डी थीटा। आल्सो एक्स माइनस अल्फा ची किंमत काढू। आता एक्स माइनस अल्फा व्हिच इज इक्वल टू एक्स ची वैल्यू काय सब्स्टिट्यूट केलेली आहे, अल्फा साइन स्क्वेअर थीटा प्लस बीटा कॉस स्क्वेअर थीटा माइनस अल्फा व्हिच इज इक्वल टू बीटा कॉस स्क्वेअर थीटा, अल्फा साइन स्क्वेअर थीटा माइनस अल्फा मधून माइनस अल्फा जर कॉमन काढला तर इथे ब्रैकेट मध्ये 1 शिल्लक राहील आणि इकडे माइनस साइन स्क्वेअर थीटा, म्हणजे माइनस अल्फा काढल्यानंतर ब्रैकेट मध्ये 1 माइनस साइन स्क्वेअर थीटा शिल्लक राहील। सो व्हिच इज इक्वल टू बीटा कॉस स्क्वेअर थीटा माइनस अल्फा, 1 माइनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा, सो व्हिच इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा कॉमन काढा, म्हणजे काय राहिलं ब्रैकेट मध्ये बीटा माइनस अल्फा इनटू कॉस स्क्वेअर थीटा। याला इक्वेशन नंबर 3 म्हणू। सोबतच आता बीटा माइनस एक्स ची किंमत काढू, एंड बीटा माइनस एक्स व्हिच इज इक्वल टू बीटा माइनस एक्स ची किंमत अल्फा साइन स्क्वेअर थीटा प्लस बीटा कॉस स्क्वेअर थीटा, परंतु माइनस बीटा कॉस स्क्वेअर थीटा, कारण की माइनस एक्स ची वैल्यू आपल्याला इथे लिहावं लागेल। पहिल्या टर्म मधून आणि तिसऱ्या टर्म मधून जर बीटा कॉमन काढला व्हिच इज इक्वल टू बीटा इन ब्रैकेट 1 माइनस कॉस स्क्वेअर थीटा माइनस अल्फा साइन स्क्वेअर थीटा, सो व्हिच इज इक्वल टू बीटा 1 माइनस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे साइन स्क्वेअर थीटा माइनस अल्फा साइन स्क्वेअर थीटा। पुन्हा या टर्म मधून साइन स्क्वेअर थीटा कॉमन निघते व्हिच इज इक्वल टू ब्रैकेट मध्ये बीटा माइनस अल्फा इनटू साइन स्क्वेअर थीटा। याला इक्वेशन नंबर 4 म्हणा। आता व्हेन एक्स इज इक्वल टू अल्फा, व्हेन एक्स इज इक्वल टू अल्फा इक्वेशन 2 वरून आपल्याला काय मिळते, मग देन अल्फा व्हिच इज इक्वल टू अल्फा साइन स्क्वेअर थीटा प्लस बीटा कॉस स्क्वेअर थीटा, म्हणजे लिमिट आपल्याला बदलायचे आहे कारण की आपली लिमिट्स फ्रॉम अल्फा टू बीटा आहे,
विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, पण आफ्टर सबस्टिट्यूशन लिमिट बदलत असेल तर बदलू, अन्यथा तेच राहत असेल तर डझंट मॅटर. मग व्हेन एक्स इज इक्वल टू अल्फा, देन अल्फा इज इक्वल टू अल्फा साइन स्क्वेअर थीटा प्लस बीटा कॉस स्क्वेअर थीटा. ऑर अल्फा कॉमन काढा पहिल्या टर्म मधून आणि राईट हँड साइडच्या पहिल्या टर्मला लेफ्टला आणा, म्हणजे अल्फा इन ब्रॅकेट वन मायनस साइन स्क्वेअर थीटा मायनस बीटा कॉस स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू झिरो. ऑर अल्फा वन मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा माइनस बीटा कॉस स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू झिरो. ऑर अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर कॉस स्क्वेअर थीटा, कारण की कॉस स्क्वेअर थीटा काय केलेला आहे आपण कॉमन काढलेला आहे, आणि विच इज इक्वल टू झिरो. आता इथे अल्फा मायनस बीटा हे झिरो राहू शकत नाही. का राहू शकत नाही? कारण की इथे एक्स इज इक्वल टू अल्फा बीटा जर झिरो ठेवलं तर आपण जे सबस्टिट्यूशन केलं त्याला काहीच अर्थ राहणार नाही. मग मे बी कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू झिरो असेल, म्हणून कॉस स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू झिरो, दिस इम्प्लाईज कॉस थीटा इज इक्वल टू झिरो, हेन्स थीटा इज इक्वल टू पाय बाय टू, कारण की कॉस पाय बाय टू इज इक्वल टू झिरो. अल्फा मायनस बीटा इज नॉट इक्वल टू झिरो. या दोन्ही टर्म मधून कोणती ना कोणती एक टर्म तर झिरो असणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय इज इक्वल टू झिरो येणार नाही. म्हणून कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू जर झिरो घेतलं तर बिकॉज अल्फा मायनस बीटा इज नॉट इक्वल टू झिरो, थीटा इज इक्वल टू पाय बाय टू आलं केव्हा? व्हेन एक्स इज इक्वल टू अल्फा देन थीटा इज इक्वल टू पाय बाय टू, and when x is equal to beta then beta is equal to alpha sin square theta plus beta cos square theta. This implies beta in bracket 1 minus cos square theta minus alpha sin square theta which is equal to 0. This implies beta 1 minus cos square theta means sin square theta minus alpha sin square theta which is equal to 0. याच्यातून साइन स्क्वेअर थीटा कॉमन निघते, दिस इम्प्लाइज बीटा मायनस अल्फा ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर साइन स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू झिरो. म्हणजे आपल्याला आता काय म्हणता येईल? साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू झिरो, दिस इम्प्लाइज साइन थीटा इज इक्वल टू झिरो आणि थीटा इज इक्वल टू झिरो, कारण की साइन झिरो इज झिरो, बीटा मायनस अल्फा इज नॉट इक्वल टू झिरो. याच्यावरून काय म्हणता येईल? एक तर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू झिरो, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू झिरो म्हणजे साइन थीटा इज इक्वल टू झिरो म्हणजे थीटा इज इक्वल टू झिरो. हेन्स इंटेग्रल अल्फा टू बीटा अंडर रूट मध्ये एक्स मायनस अल्फा इंटू बीटा मायनस एक्स इंटू डी एक्स. मित्र हो, आपण सबस्टिट्यूशन केल्याच्या नंतर आपले लिमिट्स जे आहेत अल्फा टू बीटा त्याचा बदल झालेला आहे. व्हेन एक्स इज इक्वल टू अल्फा देन थीटा इज इक्वल टू पाय बाय टू, अँड व्हेन एक्स इज इक्वल टू बीटा देन थीटा इज इक्वल टू झिरो, आणि म्हणून विच इज इक्वल टू इंटेग्रल पाय बाय टू टू झिरो अंडर रूटमध्ये एक्स मायनस अल्फाची आपण किंमत काढलेली आहे ब्रॅकेट मध्ये बीटा मायनस अल्फा इंटू कॉस स्क्वेअर थीटा, आणि बीटा मायनस एक्स ची किंमत आपण काढलेली आहे ब्रॅकेट मध्ये बीटा मायनस अल्फा इंटू साइन स्क्वेअर थीटा इंटू डी एक्स ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे अल्फा मायनस बीटा इंटू साइन टू थीटा डी थीटा. या सगळ्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट इथं केल्या, एक्स मायनस अल्फा असेल, बीटा मायनस एक्स असेल, डी एक्स असेल, आणि सोबतच लिमिट जे बदल झाली लिमिट मध्ये ते. सो विच इज इक्वल टू इंटेग्रल लिमिट्स फ्रॉम पाय बाय टू टू झिरो बीटा मायनस अल्फा, बीटा मायनस अल्फा टेकन आउट आउट साइड द अंडर रूट एज वेल एज साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा विल बी टेकन आउट द अंडर रूट अँड इट बिकम साइन थीटा कॉस थीटा.
सो बीटा माइनस अल्फा साइन थीटा कॉस थीटा इंटू अल्फा माइनस बीटा साइन टू थीटा डी थीटा। ओके आता अल्फा माइनस बीटा इथे बीटा माइनस है भाई इथून जर माइनस साइन कॉमन काढलं तर अल्फा माइनस बीटा होईल अल्फा माइनस बीटा त्याचा वर्ग होऊन जाईल म्हणून माइनस अल्फा माइनस बीटाचा स्क्वेअर। आता आपल्याला 2 ची गरज आहे म्हणून 2 ने मल्टीप्लाय केलं 2 ने डिवाइड केलं म्हणून इंटिग्रलच्या आधी माइनस इन ब्रैकेट अल्फा माइनस बीटाचा वर्ग अपॉन 2 इंटिग्रल पाई बाय 2 टू 0 2 टाइम साइन थीटा कॉस थीटा इंटू साइन 2 थीटा डी थीटा बट वी नो दैट साइन 2 थीटा इज 2 साइन थीटा कॉस थीटा आणि त्यामुळे काय होईल हो विच इज इक्वल टू इतला माइनस गेला आणि हे लिमिट काय झाले बदलले तर बघा अल्फा माइनस बीटाचा वर्ग अपॉन 2 इंटिग्रल 0 टू पाई बाय 2 पहिले काय होतं पाई बाय 2 टू 0 आता 0 टू पाई बाय 2 आणि 2 sin थीटा cos थीटा म्हणजे sin 2 थीटा d थीटा कोणत्या कोणती प्रॉपर्टी आहे हो डेफिनेट इंटिग्रल ची इंटिग्रल a टू माइनस a जर असेल f(x) dx व्हिच इज इक्वल टू माइनस a टू a होईल f(x) dx तर त्या प्रॉपर्टीने आपण या लिमिटला चेंज करू शकतो नाहीतरी अपर लिमिट। आता याचा अर्थ काय झाला की जे लोअर लिमिट ठेवणार होतो आपण माइनस म्हणून ते हा माइनस आणि हा लोअर लिमिटचा माइनस तो प्लसच झाला असता म्हणजे तुम्ही लिमिट चेंज केले तरी व्हॅल्यू ती चाली असते नाही केले तरी ती चाली असते पण चेंज जर करायचं असेल तर इथला माइनस जाईल चेंज न करता डायरेक्ट इंटिग्रेशन करायचं असेल तर माइनस राहील। So which is equal to alpha minus beta bracket मदे त्याचा वर्ग upon 2 integral 0 to pi by 2 sin 2 theta sin 2 theta sin square 2 theta d theta. So which is equal to alpha minus beta चा वर्ग upon 2 which is equal to 0 to pi by 2 in bracket 1 minus cos 4 theta upon 2 d theta. कोणत्या फॉर्म्युल्यानी sin square theta which is equal to 1 minus cos 2 थीटा अपॉन 2 परंतु sin स्क्वेअर थीटा आता sin स्क्वेअर 2 थीटा म्हणजे थीटा त्याचा की काय येईल 2 थीटा येईल म्हणजे इकडे काय होईल मग sin स्क्वेअर 2 थीटा व्हिच इज इक्वल टू 1 minus cos 2 into 2 थीटा अपॉन 2 म्हणजे 1 minus cos 4 थीटा अपॉन 2 into d थीटा। आता हा 2 राइट डाउन बिफोर द इंटिग्रल सो व्हिच इज इक्वल टू अल्फा माइनस बीटा चा वर्ग अपॉन 4 इंटिग्रल 0 टू पाई बाय 2 ब्रैकेट मध्ये 1 माइनस कॉस 4 थीटा डी थीटा। आता याचं इंटिग्रेशन जर केलं तर व्हिच इज इक्वल टू अल्फा माइनस बीटा चा वर्ग अपॉन 4 इन ब्रैकेट डी थीटा चा इंटिग्रेशन थीटा माइनस इंटिग्रेशन कॉस 4 थीटा डी थीटा माइनस साइन 4 थीटा अपॉन 4 limits from 0 to pi by 2 so which is equal to alpha minus beta cha varga upon 4 in bracket theta cha jagi pi by 2 theva minus sin 4 pi by 2 manje sin 2 pi mitro sin 2 pi is 0 0 upon anything is 0 tyachyamule 0 zala lower limit jar theta cha thikani 0 thevla 0 sin 4 into 0 ठेवलं sin 0 sin 0 is 0 त्यामुळे लोअर लिमिट ठेवलं तरी 0 येते आणि ते व्हॅल्यू आपण लिहिलेली नाही आहे। सो पाय व्हिच इज इक्वल टू पाय अपॉन 8 इन ब्रैकेट अल्फा माइनस बीटा चा वर्ग हे याची व्हॅल्यू आली हेंस इंटिग्रल अल्फा टू बीटा अंडर रूट ब्रैकेट मध्ये x माइनस अल्फा इनटू दुसऱ्या ब्रैकेट मध्ये बीटा माइनस x इनटू dx व्हिच इज इक्वल टू पाई बाय 8 इन ब्रैकेट अल्फा माइनस बीटा होल स्क्वेअर। मित्र हो मॅक्सिमम प्रॉब्लेम आपण घेत आहे हे तुम्हाला जिथे जिथे जो जो फॉर्म्युला वापरण्यात येत आहे ते मी प्रत्येक वेळा सांगण्याचा प्रयत्न करत आहे सांगत आहे परंतु हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला एखाद्या 100 पेजेसच्या वही मध्ये
लिहिणं गरजेचं आहे, त्याचं वारंवार वाचन करणं गरजेचं आहे, त्याचा वारंवार वापर करणं गरजेचं आहे, आणि हे सगळं केलं तरच तुम्ही परफेक्ट व्हाल, आणि परफेक्ट झाल्यानंतर डेफिनेटली तुम्हाला चांगले गुण मिळतील। तर आज आपण या व्हिडिओसाठी इथेच थांबणार आहोत।